आयडियल ऍग्री फाउंडेशनतर्फे द्राक्ष पीक चर्चासत्र, शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। बेळगमध्ये आयडियल ऍग्री फाउंडेशनने शेतकऱ्यांसाठी यावर्षी द्राक्ष बागेतील कीड व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन व खते व्यवस्थापन यावरती चर्चासत्र पार पाडले। यामध्ये प्रामुख्याने द्राक्ष पिकवताना येणाऱ्या अडचणी, यामध्ये जसे की द्राक्षातील गडांच्या मजबूतीसाठी व घड जिरू नये यासाठी उपाययोजना असतील, सोनक्का, आरके, एसएसएन, अनुष्का या व्हरायटीमधील फ्लॉवरिंग स्टेजमधील जे व संजीवकांचे नियोजन, तसेच फळ छाटणीनंतर संजीवकांच्या वापराचे नियोजन व यावरती प्रामुख्याने मार्गदर्शन करण्यात आले। यामध्ये प्रमुख मार्गदर्शक द्राक्षगुरू माननीय वैभव कुमार जाधव, संशोधन विभाग प्रमुख आयडियल ऍग्रीसर्च, तसेच माननीय संजय कुलकर्णी झोनल मॅनेजर पेस्टिसाइड विभाग आयडियल ऍग्रीसर्च, सोबत माननीय प्रदीप चौंदीकर व माननीय डी जी पाटील झोनल मॅनेजर आयडियल ऍग्रीसर्च यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय उत्स्फूर्तपणे कुलस्वामिनी मंगल कार्यालय बेडग येथे पार पडले। तुम्हाला त्या ठिकाणी पोहोचवता येत असेल तरच आपल्याला त्या ठिकाणी वापसा कंडिशन वरती चांगलं काम करता येईल। आज ही माहिती सांगत आहे की सुद्धा महाराष्ट्रामध्ये नाशिकचा भाग असेल, सांगलीचा भाग असेल, असे काही शेतकरी आहेत की एका कन्सल्टंटला एका एकरला एक एक लाख रुपये फी देणारे कन्सल्टंट, जे साऊथ आफ्रिकेमध्ये रॉड्रिगो सारखे कन्सल्टंट आहेत, फक्त मातीवरती पाण्यावरती काम करतात। आणि ह्या मातीवरती पाण्यावरती काम केल्यामुळे तुमची 30-35% औषधाची बचत होते, खर्चामध्ये सुद्धा बचत होते। तर ह्या गोष्टी आपण भविष्यामध्ये जर जोपासल्या तरच आपल्या द्राक्ष शेती असेल किंवा इतर कोणतीही शेती असेल की आपण चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी करू शकतो। त्याचा एक भाग जर बघितला तर जमिनीचा पीएच असेल, कारण की जर हा जीएचा चार्ट बघितला तर जितका पीएच तुमचा जास्त असेल तितकं तुमचं न्यूट्रिशन अवेलेबल हे कमी राहतं। म्हणजे जर पाण्याचा पीएच तुमचा जास्त असेल, पोटॅश सल्फर ह्या दोन गोष्टी फक्त अफेक्ट होतात तुमचं जास्त पीएचला, पण बाकी कडल्या बाजूला जसं जसं पीएच वाढत जाईल तसं त्याचं प्रमाण कमी होत जातं, म्हणजे शंकू आकार होतो, म्हणजे त्याचं प्रमाण उपलब्धता कमी होत जाते, कॅल्शियम उपलब्धता कमी होते, मॅग्नेशियमची उपलब्धता कमी होते, मायक्रोटेन जर बघायला मुळाच्या कक्षेच्या बाहेर ते क्षार सोडियम क्लोराईड हे आपण सोडले पाहिजे। म्हणजे तेवढे तास गेले की कक्षेच्या बाहेर सगळं निघतंय आणि आपल्याला शाश्वत चांगली गोष्ट रुटझोनमध्ये राहत्या आणि आपल्याला क्लोराईड क्षार सोडियम उचलायचे प्रॉब्लेम जाणवत नाही। आणि सक्षम रुटझोन चांगला याचा अर्थ अन्ननिर्मिती चांगली, स्टोरेज चांगला याचा अर्थ सगळा। अशी माहिती एसटीएल मराठीचे बेळग प्रतिनिधी महेश सानप यांनी दिली। याबरोबरच हे बातमीपत्र संपले, पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात, तोपर्यंत नमस्कार।